तेव्हा नामस्मरण करावं असं पंडित रामदासजींनी या बंदिशीतून सांगितलं। आणि आता जे भजन आपण ऐकणार आहोत त्यात मीराबाई वनात राहणाऱ्या कावळ्याला सांगत आहेत की जा रे बाबा, तू उडून जाऊन जरा बघून ये की तो माझा शाप जो इतके दिवसापासून कुठे गेलेला आहे, तो माझा श्रीकृष्ण कुठे आहे, त्याला घेऊन ये। तू जर उडून जाशील तर तुला तो राम भेटेल, तो राम भेटतील। आणि राम म्हणजे इथे सर्वस्व, जे काही आपल्याला हवं आहे ते, असा त्याचा अर्थ आहे। तर जर तू उडून जाशील तर तुला राम भेटतील। आणि आपल्याला तर हे दोघेही प्रिय आहेत, तर राम आपले हरी कसे या किंवा तर ते गोकुळ नगरीत राहतात किंवा वृंदावनात राहतात, आणि दूर विदेशात राहणाऱ्या त्या हरींची वाट आपण इथे मधुवनात पण बघतो आहोत, हे त्यांना सांग। आणि आपल्या आपण त्यांच्या चरणांची की वाट बघत आहोत, आणि मीरेचे जे दैवत आहेत, प्रभू आहेत, ते अविनाशी आहेत, सर्वत्र आहेत, तरी आपल्याला या मधुवनात त्यांच्या चरणांची वाट आहे। तर भिन्न षड्जमध्ये हे भजन सादर करतील दीपाली। आणि मधुरा भक्तीच्या मीरेच्या मधुरा भक्तीच्या रचनांसाठी हे म्हणता येईल की मोहित कुदित सुरभित है मन, नेत्र बहे अविरत आनंद घन। मोहित कुदित सुरभित है मन, नेत्र बहे अविरत आनंद घन। अद्भुत छवि के दर्शन मंगल, ईश प्रेम रस मग्न, तन मन तन मन। तो जा